नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला मसालेदार चटपटीत जिरा आलू कसा बनवायचा ते दाखवणार आहे ही बटाट्याची भाजी मी पुरणपोळी होती सगळ्यांना खूप आवडली तर तुम्ही पण बघा ही मी कशी बनवली ती आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही बनवून बघा जिरा आलू बनवण्यासाठी मी इथे मोठे दोन चमचे तेल घेतले ह्यामध्ये दीड चमचा जिरे घालूया जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त येते आवडीनुसार हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग मी ते गॅस कमी ठेवलाय हो आणि जिऱ्याला एकदम कुरकुरीत करून घ्यायचं आपल्याला साधारण एक दोन मिनिट लागतील ह्याला जिरे छान असे तयार झालेत आता ह्यामध्ये बटाटा घालूया मी ते मध्यम आकाराचे चार बटाटे कुकर मधून उकडून घेतले तीन शिट्ट्या झाल्यानंतर बटाट्यांना लगेच बाहेर काढून थंड करून मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेत जिरा आलू बनवण्यासाठी बटाटे जास्त शिजलेले वापरायचे नाहीत जर थोडेसे कडक असतील बटाटे तर तेलामध्ये खूप चांगले परतले जातात आणि त्यामुळे त्याची चव खूप छान लागते ह्या भाजीला पण चपाती बरोबर फुलक्या बरोबर पराठ्याबरोबर किंवा अशीच कोरडी खायला सुद्धा खूप छान लागते बटाटे खूप चांगले तेलामध्ये परतून तयार झाले त्यामध्ये मसाले घालूया चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला सात आठ मिरी घेऊन मी बारीक कुटून घेतल्या ना दीड चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद दीड चमचा धने पावडर दोन लाल मिरच्या मोठ्या मोठ्या कुटून घेतल्यात मसाला बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे तोपर्यंत त्याला चांगलं परतून घेऊया जिरा बटाटा बनवणं खूप सोपं आहे जर उकडलेले बटाटा असतील तर दहा मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि खूप स्वस्तात होते म्हणजे साधारण वीस ते पंचवीस रुपयाचा खर्च येतो चार माणसांसाठी चा खूप छान असे सगळे मसाले बटाट्याला लागलेत ले ले आणि मसाला खूप असं सुंदर दिसतोय बटाट्यावरती आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया कोथिंबीर मसाल्यामध्ये चांगली परतून घेतली की त्याची चव खूप छान लागते भाजी खूप टेस्टी आणि चटपटी अशी तयार झाली सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशी बटाट्याची भाजी तुम्ही बनवून बघा कशी बनली याची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्याकडे येईल आणि आज तुम्ही ह्या रेसिपीला बघितल्याबद्दल धन्यवाद